अल्पवयीन सफाई कर्मचारी असलेल्या महिला कर्मचारीने चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ताह आजम खान असे मय्यत मुलाचे नाव असून संतापजनक बाब म्हणजे 2 वर्षाच्या चिमुरड्याला नर्सिंग होममधील 16 वर्षाच्या सफाई काम करणाऱ्या मुलीनं इंजेक्शन दिले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसीमुद्दीन सय्यद, परिचालिका सलीम उन्निसा खान आणि त्या अल्पवयीन सफाई कर्मचारी मुलीवर गुन्हा नोंदविला आहे. ताह याला उलट्या जुलाबाचा त्रास होत असल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी जवळच्याच नूर रुग्णालयात 11 जानेवारीला दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देत असताना रुग्णालयातील नर्सने सफाई काम करणाऱ्या मुलीला 16 वर्षाच्या रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी सांगितले होते, जे या मुलीने इंजेक्शन 2 वर्षाच्या ताह याला दिले. एक इंजेक्शन सलाईन मधून दिले तर दुसरे थेट टोचले आणि काही वेळातच ताह याचा मृत्यू झाला. मुलाला दिलेले इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले आणि पोलिसांनी तपास केला असता त्यात हलगर्जीपणा समोर आल्याने शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे 4ही आरोपी सध्या फरार आहेत. मात्र हे रुग्णालय अजूनही सुरूच आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तर पोलीस या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजन यांनी दिली आहे. मेरे बच्चे को वॉमिट हो रहा था और लूज मोशन हो रहा था. 11 तारीख को मैंने नूर में मैं और मेरे भाई ने एडमिट कराया. दिखाने लेके गए थे डॉक्टर गनगनी ने बोला कि एडमिट करना पड़ेगा बच्चे को. मैंने बोला ठीक है, एडमिट कर लिया. उसके बाद में 12 तारीख को मैं बच्चा मेरा सही हो गया था. दूसरे ही दिन अच्छा हो गया था. 12 तारीख को मैं बोला डिस्चार्ज करने के लिए मेरे भाई को भेजा मैं. फिर उसके बाद में उसने डॉक्टर ने गनगनी ने बोला कि एक दिन और रहने दो बच्चे को, थोड़ा और सही हो जाएगा. उसके बाद में एक दिन उसने छोटे वाले को बोला तो बोले भाई एक दिन और रख ले बच्चे को. 13 तारीख के दिन मैंने डॉक्टर गनगने को 12 बजे मेरे बच्चे को दिखाया. डॉक्टर गनगने ने बोला कि बच्चा आपका एकदम ठीक हो गया है और जो भी दवा है इसको हम 3 दिन के बाद में चालू करेंगे. 3 दिन के बाद में इसलिए कि बच्चे को अभी वापस से दवा दे देंगे तो कैसा वो उसको वापस से लूज मोशन होने लगे. मैं बोला ठीक है डॉक्टर. उसके बाद में 12 बजे से लेके 6 बजे तक का इन्होंने मेरे को खाली ना घुमा रहे थे कि यहाँ से वहाँ कर रहे थे कि अब भी करते हैं. फिर लास्ट में क्या किए बोलते हैं एंटीबायोटिक देना है. एंटीबायोटिक देने के चक्कर में बाजू वाले बच्चे का इंजेक्शन मेरे बच्चे को लगा दिया और मेरा बच्चा जगह पर दम तोड़ दिया. थोड़ा भी रोया नहीं, कुछ नहीं. और इन लोग बोलते हैं हॉस्पिटल वाले के अकड़ी आई तुम्हारे बच्चों को. नर्स ने दी, वो नर्स थी उसने दी इंजेक्शन. और वहाँ पर एक नर्स और थी और एक वो इंचार्ज डॉक्टर जो था वो था. उन लोग ने मेरे को बोले कि एंटीबायोटिक का डोज देना है तो ही आपके बच्चे को छुट्टी मिलेगी. मैंने मेरे भाई को फ़ोन करके ऊपर, जबकि मेरे बच्चे को नीचे लेके वो घुमा रहा था, मेरे भाई को फ़ोन करके ऊपर बुलाया. मैं बोला एंटीबायोटिक इन लोग देने बोल रहे. और लास्ट में एंटीबायोटिक देने के चक्कर में बाजू वाले लड़के का 16 साल का बच्चा था, उसको टाइफाइड मलेरिया का बीमारी थी, उसकी एंटीबायोटिक डोज मेरे बच्चे को डायरेक्ट उसने दे दी. नहीं नहीं, नर्स नहीं दी वो. अभी वो नर्स पढ़ी लिखी थी कि नहीं पढ़ी लिखी थी वो मुझे मालूम नहीं, पर वो नर्स ने दी, मैंने अपनी आँख से देखा. और वो एविडेंस के तौर पे एक जो उसकी बड़ी हेड नर्स थी उसने उसके मुंह से निकल गया कि ये तूने बाजू वाले बच्चों का इंजेक्शन मेरे बच्चे को लगा दिए, छोटे बच्चे को. तो मैंने वो एविडेंस के तौर पे रखा ही था, वो मैं दिया ही नहीं किसके हाथ में. लास्ट में पुलिस के पास जमा कराया वो इंजेक्शन. ये जो इंजेक्शन था वो भी आपने पुलिस स्टेशन में? हाँ, पुलिस स्टेशन में जमा कराया वो इंजेक्शन. पुलिस अपनी कार्रवाई कर रही है, FIR करी है. नूर हॉस्पिटल मध्ये ताहा अजीम खान हा 2 वर्षाचा मुलगा उलटी आणि जुलाबाचा त्रास होत होता म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला नूर हॉस्पिटलला 11 जानेवारीला ॲडमिट केलं होतं. त्याच्यावरती पिडॅट्रिशियन आहेत एक वेगळे डॉक्टर प्रवीण गनगने, त्यांनी येऊन उपचार करत होते. पण जेव्हा त्याची 2 दिवसामध्ये त्याची प्रकृती चांगली झाली, खेळत होता आणि त्याला डिस्चार्ज द्यायचा होता, त्यावेळेस एक डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याला एक इंजेक्शन द्यायचं आहे असं सांगून डॉक्टरनी त्याला वरती पहिल्या माळ्यावरती बोलवलं. आणि तिथं ज्या 2 सिस्टर होत्या, सो कॉल्ड सिस्टर, त्यांच्याकडे ड्रेस कोड तर काही आहे नाही. त्या पेशंटच्या रिलेटिवला वाटलं की ते सिस्टर्सच आहेत, म्हणजे कारण त्या तशा वापरतात. तर ते शेवटचा जो डोस होता तो कोणी द्यायचा म्हणून 2 सिस्टरमध्ये तू दे असं करून त्यांच्यामध्ये हे चालू होतं.
फाइनली ती एक दुसरी सिस्टर होती नरगिस म्हणून, तिने ते इंजेक्शन दिलं त्याला आणि इंजेक्शन दिल्याबरोबर मुलगा एकदम जोरजोरात तडफडायला लागला आणि एकदम शांत झाला एकदम. तर ते रिलेटिव्ज आरडाओरड करायला लागले डॉक्टर डॉक्टर म्हणून. तर जे हॉस्पिटलचे जे आर एम ओ आहे ते डॉक्टर अल्ताफ म्हणून, ते वरती आले, दुसरी सिस्टर आली. तर त्यांनी विचारलं तिला की हे कोणतं इंजेक्शन दिलं म्हणून. तर ती बोलली की अरे हे तर बाजूच्या पेशंटचं इंजेक्शन आहे, याला कसं दिलं. आणि मग ते तिथून जी सिस्टर इंजेक्शन दिली ती तिथून निघून गेली, म्हणजे पळून गेली असेल, घाबरली असेल. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हणजे या डॉक्टर अल्ताफ आणि यांच्या रिलेटिव्हनी मग तिथे त्याला रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. आणि मग यांनी घाईघाई तिकडे घाटकोपरला डॉक्टर मेंदाडकर हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे तो डेथ बिफोर ॲडमिशन झाला. त्याचा आपण ADR दाखल केला, त्याच्यामध्ये चौकशी केली आहे, त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे, बॉडी डिस्पोज केलेली आहे, त्याचं विसेरा आणि जे सॅम्पल्स आहेत ते FSLसाठी दिलेले आहेत त्यांनी. आपण जागेवरून ते जे इंजेक्शन्स आहेत ते इंजेक्शन ताब्यात घेतले आहेत आणि कम्पॅरेटिव्हली ते विसेरा आणि इंजेक्शनचं काय आहे ते FSLला पाठवून त्याचा रिपोर्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण ह्याचा चौकशी चालूच ठेवली होती, सगळ्या सिस्टरला बोलवून घेतलं, सगळ्यांचं हे केलं. तपासात असं निष्पन्न झालं की ज्या सिस्टरनी सो कॉल्ड सिस्टरनी इंजेक्शन दिलं होतं ती ॲक्च्युली ती सिस्टर नाहीच आहे, ती त्या हॉस्पिटलमध्ये साफसफाई करणारी मुलगी आहे आणि ती अंडर एज आहे. ती अजून 12वी पण पास नाही आहे, 10वी पास आहे आणि 16-17 वर्षाची आहे. तर ते आम्हाला रिव्हील झालं की